पाची पांडव जातात अश्वत्थामाला पकडून आणतात आणि पाची पांडव द्रौपदीला म्हणतात द्रौपदी हा बघ द्रौपदी हा तुझा शत्रू आहे आगा द्रौपदी ह्याला तुला काय करायचं आहे किंवा मी ह्याला काय करू तेवढं सांग तू म्हणली याचं तोंड तोडा ह्याचं मुंडकं कापून टाका तू काय म्हणशील ना ते आम्ही करणार फक्त तू बोल द्रौपदी म्हणली द्रौपदीला राग आला द्रौपदीला राग आला द्रौपदीनं आपल्या हाताच्या मुठ्या आवळल्या डोळं लाल केलं पाची मुलांना ज्यानं मारले तो पुढं होता द्रौपदी म्हणली एक काम करा काय ह्या अश्वत्थामाला सोडून द्या कृष्ण म्हणलं द्रौपदी अगं तू काय बोलते तुला तर कळते का ती म्हणली कृष्णा मला माहित आहे कृष्णा मी काय बोलते पण कृष्णा मी या अश्वत्थामाला सोडून का द्यायला सांगितलं कृष्णा याचं कारण कृष्णा मी कुणाची तरी आई आहे रे कृष्णा अंगी व्हावे ते आपण तरीच महिमा येईल कळू किंवा लेकुराचे हित वाहे माऊलीची चित्त इसी कळवळ्याच्या जाती करी लाभावीन प्रीती अरे कृष्णा एका आईचं आपल्या मुलावर किती प्रेम असतं हे आई झाल्याशिवाय कळत नाही आणि खरंच ना रे दादा आईचं आपल्या मुलावर खरं ती प्रेम असतं बरोबर आहे ना पण दादा मला कधी कधी असं वाईट वाटतं बघा एक आई चार मुलांना सांभाळू शकते रे दादा एक आई चार मुलांना सांभाळू शकते पण ती चार मुलं मोठं झाल्याच्या नंतर एका म्हाताऱ्या आईला सांभाळू शकत नाही त्याचं मला वाईट वाटतं लक्षात घ्या अरे काय करता सांगा ना काय करता सांगा पाया पडून सांगेन अरे दादा आई वडिलांची सेवा करा ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत ज्याला डोळे नाहीत त्याला विचारा डोळ्याची किंमत आणि ज्याला माय आणि बाप नाही त्याला विचारा माय बापाची किंमत पाय आपण सांगेन दादा आई बापांची सेवा करा पुरुष मंडळ तुम्हाला खरं सांगू का तुम्ही दररोज दिवसाला तुम्ही लाख रुपये कमवा लाख लाख दिवसाला तुम्ही लाख रुपये कमवा तुम्ही करोडोपती असं ना पण एक वाक्य सांगू का जर तुमच्याकडे भरपूर पैसे असले ना पण तुमच्या पैशाचं जे सुख सुविधा आहेत ना त्या एकीकडे आणि तुमच्या वडिलांनी तुमच्या आईने तुमच्या पाठीवर प्रेमानं हात फिरवला किंवा डोक्यावरनं हात फिरवला ते प्रेम एकीकडे असतं लक्षात ठेवा आई ती आईच असते रे दादा पुरुष मंडळ तुमच्या जीवनातली एकदा आई गेली आपली आई गेली आपला बाप गेला काय घेऊन कस बसले तुम्ही बाकीच्यांचं दुनिया खोटी आहे महिला मंडळ तुम्हाला खरं सांगू का तुमचं माहेर कुठपर्यंत आहे जोपर्यंत तुमची माहेरची माय जिवंत आहे तोपर्यंत तुमचं माहेर आहे महिला मंडळ अरे भलं तुम्ही 50 वर्षाचे असू द्या तुमची बिचारी म्हातारी आई 80 वर्षाची असू द्या पण ज्या वेळेस तुम्ही माहेरवरून सासरला येताना ती 80 वर्षाची बागा आई बघा तिचा हात थरथरत असतात ती आई तुम्हाला सासरला जाताना तुमच्या पिशवीमध्ये काय ना काहीतरी देणार बघा बटाटे देईल वांगे देईल अरे कारलं देईल नाहीतर लसणाच्या गड्ड्या देर देईल आणि काय जरी नसेल ना तर 100 रुपयाची चुरगाळलेली का होईना पण नोट तरी देणार बघा ती आई असते जाऊ द्या तुमच्या जीवनातली माय महिला मंडळ जाऊ द्या तुमच्या माहेरची माय मला असं वाटतंय तुमचं माहेर हे कायमचं बंद झाल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा बस काय करू नका फक्त आई बापांची दादा तेवढी सेवा करा एक वेळ तुम्ही पंढरपूरला नाही गेला तरी चालेल एक वेळ तुम्ही आळंदीला नाही गेला तरी चालेल एक वेळ तुम्ही देहूला नाही गेला तरी चालेल पण पाया पडून सांगतोय घरात असलेल्या आई बापांची जर सेवा केली ना तर उद्या देवच उद्या तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही माझं वाक्य तुम्ही नोट करून घ्या आई बापाची सेवा करा आपली माणसं बायकोच ऐकतात आणि आई आपल्या आई बापांना घरातून बाहेर हाकलून काढतात बाप काढला घराच्या बाहेर घराचं घालवलं घरपण दारात रडते आई पण बायकोला मात्र म्हणतो तुमच्यासाठी काय पण अरे जरा त्या आईची आठवण बघ एक दिवस त्या आईनं तुझ्यासाठी किती बोलले नवस त्या आईच्या नवसानं देव सुद्धा पावला तुझ्यासारखा हिरा तिच्या पदरामध्ये घावला लहानपणी माय तुला शेतावर न्यायची तुला ऊन लागू नये म्हणून पदराची सावली करून राहायची तुला भूक लागली म्हणून तू टायटाय रडायचा मायचं दूध संपलं म्हणून तू तिचं रक्त सुद्धा ओढायचास अरे ते रक्त पिऊन तू हिथं पोचला लेखा त्या रक्ताचा ठेव तू मान आणि पवित्र अशा आईचा तू करू नको अपमान अरे किती दिवस जगणार आहे ते झाडावरलं पिकलं पान किती दिवस जगणार आहे ते झाडावरलं पिकलं पान आता तेवढे एकच कर त्या दारातल्या आईला घरामध्ये आण तू गोडदोड खरे पण त्या दारातल्या आईला शिळी भाकर तरी वाढ आणि हे करताना जर पत्नी आडवी आली ना तर तिला घराबाहेर काढ पत्नी आणि पत्नी माहेरला रागानं जाणारच नाही मी तुला मी बॉन्डवर लिहून देतो आणि यदा कदाचित जर गेली तर तू मला भेट मिळेल की तुला दुसरी करून देतो फक्त आई बापाची सेवा करा आई बापाची सेवा करा आणि आई बापानं बाकी काय हो ह्या जगामध्ये आई बाप सोडले ना
कुणाला सुद्धा असं वाटत नाही आपलं चांगलं व्हावं, फक्त पाया पडून सांगतोय आई बापांची जरा सेवा करा. द्रौपदी रडू लागली आणि द्रौपदी कृष्णाला काय म्हणली माहिती आहे का, कृष्णा मान्य आहे, कृष्णा यानं माझ्या 5 मुलांना मारलं, पण कृष्णा मी कुणाचे तरी आई आहे कृष्णा, आणि कृष्णा माझी 5 मुलं गेली एवढं मला याचं दुःख होतं, एवढं दुःख होतंय. आता असं मला वाटत नाही की कुठल्या तरी आईचा एक सुद्धा मुलगा जावा. कृष्णाच्या डोळ्यातून पाणी यावं आणि कृष्णानं द्रौपदीला म्हणावं, द्रौपदी म्हणूनच तर जगाच्या बापाची बहीण होण्याचा अधिकार तुझ्याकडे आहे. का पांडवानी वापर केला पण बुद्धीचा केला, आणि तू वापर केला हृदयाचा केला. म्हणून द्रौपदी मी कधी बुद्धीने भेटत नाही, तर मी भेटतो फक्त आणि फक्त हृदयाने भेटतो. म्हणून महिला मंडळ जास्तीत जास्त हृदयाचा वापर करतात. म्हणून भक्ती हा शब्द स्त्रीलिंगी आहे. लक्षात आलं तुम्हाला बोलणं? एखाद्याने प्रश्न विचारला भक्ती हा शब्द का स्त्रीलिंगी आहे, तर डायरेक्ट त्याला उत्तर द्यायचं. मग मला सांगा तू कोबर आहे. आमच्या लक्षात आलं की बाबा काय हेची थोर भक्ती आले लक्षात तू कोबर आहे. अशी केलेली भक्ती देवाला आवडते, पण कशी केलेली भक्ती देवाला आवडते? तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये सांगतात, संकल्पावी माया संकल्पावी माया संसारावते, ताळे ताळे संकल्पावी माया संसारावते, संकल्पावी माया संसारावते. तोर भक्ती आवडती देवा आणि संकल्पावी माया संसाराची. आपण जास्तीत जास्त अभंगाच्या पहिल्या चरणावर आणि पहिल्या चरणावरच जास्तीत जास्त आपण चिंतन करणार आहोत, लक्षात ठेवा. तुकोबाराय काय म्हणतात, काय करा संकल्पावी माया संसाराची. तुम्ही जे प्रेम करता, माझं घर, माझा बंगला, माझी बायको, माझी मुलं, माझे आईबाप, हे जे प्रेम करता, ही जी माया ना, एक काम करा, काय ही माया काढा आणि ही माया तुम्ही परमार्थामध्ये जोडा. माझं माझं म्हणू नका. याचं कारण हे जग स्वार्थी आहे, जगाला काय सुद्धा घेणं देणं नाही. हे जग स्वार्थी आहे, कुणाला काय घेणं देणं नाही. आता काय काय माणसं म्हणतील, बाबा हा माझा मित्र आहे, याडा आहे तू, तुझा मित्र एक नंबरचा खोटा आहे, तुझा मित्र फक्त तू त्याला दारू पाजतो म्हणून तुझा मित्र तुझ्या जवळ येतोय, दारू पाजायची बंद कर. ती मित्र लगी म्हणतोय, तू कोण आहे, मी कोण आहे, तुझा माझा काय संबंध. जग स्वार्थी आहे, सावध राहा, जगाला काय घेणं देणं नाही. आणि इथून पुढे जगामध्ये पाहुण्या पाहुगा पै पाहुणी माणसाची राहणार नाही ती. लक्षात ठेवा मी काय बोलतोय नीट ऐका. मित्र मित्राचा नाही राहणार, भाव भावाचा नाही राहणार, बहीण भावाची नाही राहणार, भाव बहिणीचा नाही राहणार, आईबाप पोराचे नाहीत राहणार, पोरगा आईबापांचा नाही राहणार, सासू सासरे मेवण्याचे राह. ऐका आता, मग एवढं जग पुढं स्वार्थी होणार आहे. अरे आपली माणसं माणसांची नाहीत राहणार, पुढं जग स्वार्थी होणार आहे. फक्त पुढल्या जगाला एकच पाहिजे, आय वॉन्ट मनी. फक्त मला काय पाहिजे, लक्षात आलं तुम्हाला बोलणं, फक्त मला पैसा पाहिजे, बाकी लोकांना काय घेणं देणं नाही. लक्षात ठेवा जग स्वार्थी. आता जग किती स्वार्थी आहे एका मिनिटामध्ये मी तुम्हाला दाखवतो. मला सांगा घोरपडीकर, तुमच्या गावामध्ये माणसं मरतात का? तुमच्या गावामध्ये माणसं मरतात का? मरतात का? बरं, तुमच्या गावामध्ये माणसं जिवंतपणे जळतात का, मेल्यावर जळतात? मेल्यावर, मेल्यावर. ओय सरपंच साहेब, मेल्यावर जळतात तुमच्या गावामध्ये?
आमच्या इकडे माणसं मेल्यावर नाही जाळत, मग आमच्या इकडे माणसं वारल्यावर जाळतात. पण आता ऐका, तुमच्या गावामध्ये एखादा माणूस मेला, त्याचं काय काय वाड्याला, त्याची उशी वाड्याला, पॅन्ट वाड्याला, शर्ट वाड्याला, बनेल वाड्याला, टोपी वाड्याला, सतरंजी वाड्याला, सोन्याच्या अंगठ्या वाड्याला. का मग सोन्याच्या अंगठ्या वाड्याला का नाही? जग स्वार्थे, कोणाला काय घेणं देणं आहे. म्हणून महाराज म्हणले, बाबा ओ, हे जन हे सुखाचे दिल्या घेतील्या चांद भूषणे हे घेतील काढून भूषणे हे घेतील काढून जग स्वार्थी आहे, जगाला काय सुद्धा घेणं देणं नाही. आता मला सांगा पुरुष मंडळ, आपण एवढा प्रपंच करतोय कोणासाठी? आपल्या पोरासाठी. तुमचा पोरगा तुम्हाला सांभाळेल याची गॅरंटी काय आहे? काय गॅरंटी आहे सांगा ना. आपण बाण टुकरून टुकरून जमिनी वाढवायची, त्यानं टेप लावून विकायची, काय उपयोग आहे याचा? आपण दुधामध्ये पाणी टाकून टाकून आपण दूध विकायचं आणि त्यानं पाणी टाकून टाकून प्यायचे, काय अर्थ आहे? अरे पाया पडून सांगतोय, जगासाठी जगू नका. अरे जगायचं असेल तर ज्या देवाने आपल्याला शरीर दिलंय, ज्या देवाने आपल्याला एवढं सुंदर जीवन दिलंय, त्या देवासाठी जगा. तुमचं काय बघा, आता मला सांगा, कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या, बरोबर आहे ना? ह्या कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या, ह्या दोन लाटा येऊन गेल्या तरी सुद्धा आपण जिवंत आहोत, हे देवाचा आपल्यावर उपकार आहे. नाही पडलो मृत्यूच्या आणि उरले ते हरी तुम्हा समर्पण. बास देवा, उरले ना ते तुला समर्पण. पण कसं करायचं? महाराज म्हणतात काय, ही माया ना माया, माया तुकोबरा काय म्हणतात बघा, ही माया काढा आणि ही माया कुठं जोडा, परमार्थामध्ये जोडा. ही माया काढा, माया एवढी वाईट आहे, माणूस जरी मेला तरी सुद्धा माया मरत नाही. कबीरजी म्हणतात, माया म्हणे ना मनमरा, मरमर गया शरीर, आशा तृष्णा ना मिटी, यो कहा गया कबीर. माया काढा आणि ही माया परमार्थामध्ये जोडा, ही माया काढा आणि ही माया त्या विठ्ठलावरती जोडा. तुम्हाला खरं सांगू का, पंढरपुरासारखं तीर्थक्षेत्र ह्या जगाच्या पाठीवर कुठं नाही, ह्याच्यावर तुमचं मत काय सांगा? महाराज म्हणतात ना काय, तीर्थ केले कोटेवरी आणि नाही देखली पंढरी, बरोबर आहे? म्हणजे ओ दंड वर्णी.
म्हणजे पंढरपुरासारखं तीर्थक्षेत्र या जगाच्या पाठीवर नाही. आता तुम्हाला खरं सांगू का, आपली माणसं लांब लांब जातात तीर्थक्षेत्राला. कुठं जातात? लांब लांब जातात, जा काशीला, बरोबर आहे ना, जा काशीला जातात, तिकडं केदारनाथला जातात, बद्रीनाथला जातात, बालाजीला जातात, लांब लांब जातात. तुम्हाला खरं सांगू का, सगळ्या होगा त्या सगळ्या तीर्थक्षेत्रांपेक्षा सुद्धा सगळ्यात जास्त पवित्र तीर्थक्षेत्र म्हणजे पंढरपूर आहे. या पंढरपुराची ताकद सांगू का? आता ऐका, पंढरपुराची ताकद एका मिनिटामध्ये सांगतोय. आता मला सांगा, तुम्ही कुठल्या मार्गाने तुम्ही पंढरपूरला जाता? ह्याच मार्गाने ना. हा, आणि तुम्ही आता ह्या मार्गाने पंढरपूरला गेल्याच्या नंतर खर्डीवरनं जाता, बरोबर आहे ना. आता ऐका, तुम्ही जर गेला, पंढरपुराची ताकद तुम्हाला सांगतोय, चालत चालत जायचं, पंढरपूरची हाद्य लागली आणि पंढरपुरामध्ये नुसतं तुम्ही गेला डोळे भरून चंद्रभागा बघायची. आपलं डोळे भरून नुसतं तुम्ही पंढरपूर बघायचं. आणि डोळ्यानं जर तुम्ही जर पंढरपूर जर बघितलं तर काय होईल तुम्हाला माहित आहे का? अवघीचं पापे गेले दिगंतरी आणि वैकुंठ पंढरी देखली या, म्हणजे सगळी पाप एका क्षणामध्ये जातात. पण कशानं? नुसतं पंढरपूर डोळ्यानं जरी बघितलं तर सगळी पाप निघून जातात. अजून तुम्हाला ताकद काय आहे सांगतो. पुढे चालत चालत जावा, उजवीकडे वळा. उजवीकडे वळल्याच्या नंतर एक नदी लागते, त्या नदीचं नाव काय बोलत जायचं आपल्या कीर्तनामध्ये. येड्या माणसावानी अजिबात बसायचं नाही. काय काय माणसं हिथं बसतात, म्हणजे काय कर्ज काय तुझ्या काय एकट्यावर आहे का? अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. उजवीकडे एक नदी आहे, त्या नदीचं नाव, नदीचं नाव चंद्रभागा. आता ऐका, चंद्रभागेच्या नदीच्या किनारी जायचं किंवा चालत चालत पुलावर जायचं, वरनं उडी नाही टाकायची. आणि नुसती तुम्ही चंद्रभागा डोळ्यानं बघायची. अवघीच तीर्थे घडली एक वेळा आणि चंद्रभागा डोळा देखली या, म्हणजे सगळी तीर्थ एका क्षणामध्ये घडतात. पण कशा? नुसतं जर चंद्रभागा डोळ्यानं बघितली तर सगळ्या तीर्थांचं दर्शन, दर्शनाचं पुण्य एका क्षणामध्ये होते. आओ, चंद्रभागेची ताकद तुम्हाला सांगतो. आपली माणसं आता आंघोळ करतात. कुठे जातात? गोदावरीला जातात, आंघोळ करतात, सरस्वतीमध्ये जातात, आंघोळ करतात, गंगेमध्ये जातात, आंघोळ करतात. आणि त्या नद्या माणसांचं पाप धुवून घेतात. पण त्या नद्या होतात अपवित्र. आणि त्या नद्या पवित्र होण्यासाठी आपल्या चंद्रभागेमध्ये आंघोळ करतात. तुम्हाला खोटं वाटतंय माझं बोलणं? खोटं वाटतंय? ओ, तुम्हाला पुरावा देऊ का? पुरावा कीर्तनकाराकडे पुरावा असला पाहिजे. आणि ज्या कीर्तनकाराजवळ पुरावा नाही त्याला जिता पुरावा. पण पुरावा असताना का पुरावा? आता ऐका, शंकर भगवंत सांगतात चंद्रभागेची काय ताकद आहे. सगळ्या नद्या पवित्र होण्यासाठी चंद्रभागेमध्ये येतात. शंकर सांगे उर्शी जवळी, सकळ तीर्थे मध्यांग काळी, येती पुंडलिका जवळी आणि करीती आंघोळन वंदिती चरण. एवढी ताकद आपल्या चंद्रभागेमध्ये. लक्षात आलं तुम्हाला माझं बोलणं? म्हणजे एवढी ताकद चंद्रभागेमध्ये आहे. आणि त्या जर चंद्रभागेमध्ये जर आपण आंघोळ केलं तर आपलं काय? बरं, लक्षात आलं तुम्हाला बोलणं? पण चंद्रभागेमध्ये आंघोळ केलं तर चंद्रभागा तुमचं पाप धुवून घेते मान्य. पण कुठलं माहीत आहे का? चुकून झालेलं जे पाप आहे ते चुकून झालेलं तुमचं पाप चंद्रभागा धुवून घेते. चुकून झालेलं पाप म्हणजे कसं? आता समजा पायाखाली एखादी मुंगी मिळली, रस्त्यावरून मोटरसायकल चालवत असताना एखादं कुत्रं धडकून मिळलं, हे जे चुकून झालेलं जे पाप आहे ना, हे चुकून झालेलं पाप नदी धुवून घेते. पण जाणून बुजून जे केलेलं जे पाप आहे ना, ते तीर्थाच्या बापाला जात नाही. तुम्हाला माझं बोलणं खोटं वाटतंय? ओ, खोटं वाटतंय तुम्हाला माझं बोलणं? महाराज म्हणतात काय, घोर मनाची या पापे, बघा, घोर मनाची या पापे न जाती तीर्थाची या बापे. जाणून बुजून जे केलेलं पाप आहे ना, ते तीर्थाच्या बापाला जात नाही. चला, आता चंद्रभागेमध्ये आंघोळ केली, गोरपडे थांबायचंच नाही, डायरेक्ट आता तिकडं आपलं म्हणणं. चंद्रभागेमध्ये आंघोळ केली. हा, आता चंद्रभागेमध्ये एकाचं मंदिर आहे. कोणाचं मंदिर आहे? पुंडलिकाचं. एक काम करा टाळकरी मंडळी,
चालत चालत जायचं आणि त्या पुंडलिकाच्या चरणी नतमस्तक व्हायचं. तुम्हाला काय होईल तुम्हाला माहितीये का, सगळ्या संतांचं दर्शन एका क्षणामध्ये होईल. म्हणजे आवगी या संता एक वेळ भेटी आणि पुंडलिक दृष्टीत खाली या, नुसतं पुंडलिकाचं दर्शन जर घेतलं तर सगळ्या संतांचं दर्शन मिळते. आता संत किती लांब आले, तुकोबारा इकडं देहूला, माऊली माऊली तिकडं आळंदीला, सोपान काका सासवडला, निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वरला, आणि एवढं दामाजी पंत मंगळवेड्याला. म्हणजे सगळ्या संतांचं दर्शन एका क्षणामध्ये होते. आता आपण कशामध्ये अडकलोय, ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून दादा तुम्ही आम्ही अडकलोय, बरोबर आहे ना. ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये तुम्ही आम्ही अडकलोय. एक काम सांगू का, ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून जर आपल्याला जर सुटायचं असेल, चालत चालत वर या. कुणाचं मंदिर आहे वर? ओ कुणाचं मंदिर आहे? पांडुरंगाचं मंदिर आहे. चालत चालत या, लांबून नुसतं पांडुरंगाचं असं मंदिर बघायचं. तुम्हाला काय दिसेल? तुम्हाला तिथं नामदेव पायरी दिसेल, चोकोबाऱ्याची समाधी दिसेल, आणि वर काय दिसेल? पांडुरंगाच्या मंदिराचा कळस दिसेल. आणि नुसता जर तुम्ही प्रेमानं जर पांडुरंगाच्या मंदिराचा कळस जरी बघितला तर तुकोबाऱ्या म्हणतात, तुका भोले भोले तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस आणि तात काळ हा नाश अहंकाराचा. मला सांगा तुकाराम महाराज, एवढी ताकद पंढरपुरात आहे, पण आम्ही जर समजा चुकून बारी बारीनं नंबरानं किंवा कोणाच्या तरी वशिल्यानं जर आम्ही जर देवाला जर बघितलं, तुकोबाऱ्या म्हणतात जर तुम्ही पांडुरंगाला जर बघितलं, तुकोबाऱ्या म्हणतात बोलायचं काय कायमच नाही. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक आणि तात काळ हा नाश अहंकाराचा. एवढी ताकद कशात आहे? विठ्ठलची एक देखली, बरोबर आहे, बरोबर आहे. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, बरोबर आहे. आणि विठ्ठलची एक देखली असं देवायच्या मानानं होतं, सांभाळून घ्यायचं त्यात काय. बघा विषय चालू होता कुणाला, बघा त्या पांडुरंगाला बघा. त्या पांडुरंगाचं रूप कसं आहे? सुंदर ते जान उभे विटेवरी आणि कर कटेवरी ठेवून या, किंवा पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी. तो हा विठ्ठल परवा, तो हा माधव परवा. एवढी ताकद कशाची? पंढरपुराची. मग ही माया काढा आणि ही माया कुठं जोडा? पंढरपुरामध्ये जोडा. मला सांगा तुकाराम महाराज, आम्ही जर असं जर त्या देवावरती प्रेम केलं, आम्ही माया काढली, मान्य आम्ही माया त्या पांडुरंगावरती जोडली, आम्ही असं केल्याच्या नंतर आमच्या जीवनातलं दुःख संपलं का? तुकोबाऱ्या म्हणतात दुःख अजिबात नाही संपणार, म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात ठेविल्या आणि ते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान.